तर एकदा महेश आला घरी आणि मला म्हणाला की मिलिंद, मुंबईमध्ये तुझ्या नावावर घर आहे का? माझ्यासाठी आणि पप्पांसाठी आईचा पप्पांच्या बेडरूममध्ये जो फोटो आहे, आमची सुरुवात सकाळची किंवा आम्ही घराच्या बाहेर जाताना तिच्याकडे बघतो, ती नाही आहे त्याची आम्हाला जाणीव असते, पण असंही कुठेतरी मनात वाटतं की ती आहे. वाईट वाटत होतं ही किल्ली जेव्हा माझ्या हातात आली ना तेव्हा आई नव्हती. हॅलो, हाय, नमस्कार. मी माझ्या गर्ल अंकिता लोखंडे घेऊन आली आहे नवा कार्यक्रम माझ्या घराची गोष्ट. प्रत्येक घराची एक गोष्ट असते. तुमच्या घराची एखादी गोष्ट असेलच, माझ्या घराची एखादी गोष्ट असेल, बरं आपल्या कलाकारांच्या घराच्या गोष्टी आपल्याला सांगणार कोण? मी आहे ना, म्हणूनच घेऊन आले एका अशा कलाकाराच्या घराची गोष्ट जी तुम्ही कधीच ऐकली नसेल. आणि तो कलाकार कोण आहे आणि कसा आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला. हे आहेत आपले आजचे मेहमान नवाजी करणार आहेत आज आपली. सो कसे आहात? मस्त आहे, प्लीज कम. थँक्यू सो मच. या चार भिंतींमध्ये काय असतं कळत नाही. इथेच गाढ झोप का लागते कळत नाही. कितीही रागवलो तरी हे घर परकं वाटत नाही. वर्षानुवर्ष EMI भरून सुद्धा या घराचा राग काही येत नाही. काही म्हणतात बक्कळ पैसा आहे म्हणून सजवली वास्तू, न करता कष्ट म्हणूनच सांगायला आलोय माझ्या घराची गोष्ट. सो फायनली बसलोय. एक दिवस सुट्टी मिळते त्यातही मी आली आहे. काय वाटत? नाही, मी सुट्टी घेतली आहे. माझा बालमित्र प्रकाश जो आता नाही आहे त्याच्या मुलाचं लग्न ऋषिकेश. तर मी आधीच आमचे जे शेड्युलर आहेत त्यांना सांगून ठेवलं होतं की ही आजची जरा मला सुट्टी द्या कारण मला त्या लग्नाला जायचं. अच्छा, पण हा कॉन्सेप्टच असा आहे की प्रत्येक घराची एक गोष्ट असते, कळत नकळत ती गोष्ट तयार होते. म्हणजे ते EMI भरण्यापासून किंवा पेपरमध्ये एक जाहिरात बघतो आपण की अरे हे घर घ्यायचं आहे, त्या साईटवर जाण्यापासून ते EMI कसं भरणार, बँकला फोन करून अरे माझं आहे का, माझं होईल का, तिथपासून ते आर्टिस्ट पोट्यापर्यंत घर मिळेपर्यंत सगळे प्रत्येक घराची गोष्ट असते. तुमच्या घराची गोष्ट नक्की काय? कारण का इतकी सुंदर ही वास्तू सजवली आहे, काय या वास्तूचं खरं कारण किंवा काय गोष्ट आहे ती? अरे, वास्तू सजवली आहे ती मी सजवली नाही आहे, ती घराची जी गृहिणी असते ती सजवते आणि ते दीपाने सजवले. आता प्रकाशचं नाव घेतलं, माझा बालमित्र जो आता नाही आहे तो आणि मी जेव्हा 12वीला होतो खूप मस्ती करायचो, सिनेमे बघायचो, रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती. वडील पोलीस खात्यात होते, इन्स्पेक्टर होते, आम्ही पोलीस क्वार्टर्समध्ये राहायचो, स्वतःचं घर नव्हतं. पण तेव्हा असं काही एवढं प्रेशर नसायचं की आपलं मुंबईत घर नाही आहे किंवा काय नाही. वडीलसुद्धा एक बॅग घेऊन आले होते पत्र्याची, नाशिकवरनं त्यांची पोस्टिंग मुंबईत झाली आणि ते आले होते. मग आधी ते चौधरी म्हणून त्यांचे मित्र होते त्यांच्याकडे राहायचे, वरती चौधरी साहेब त्या कॉटवर झोपायचे, बाबा खाली झोपायचे. मग आमचे मामा रामभाऊ मामा जेव्हा मुंबईला बघायला आले तेव्हा त्यांनी बघितलं अरे हे खाली झोपत आहेत, माझे वडील श्रीराम खाली झोपतोय. मग त्यांनी कॉट घेऊन दिली होती 500 रुपयाची, त्यावेळेला 500 रुपयाची कॉट, ॲम्बेसेडरचे बूट. हे मी इतक्या वेळा ऐकलंय ना आईकडनं की रामभाऊ मामांचे आमच्यावर खूप उपकार आहेत, त्यावेळेला त्यांनी खूप मदत केली वगैरे असं तसं. आणि ते मग वडिलांना एक क्वार्टर मिळाली. बरं, ती क्वार्टर मिळाली म्हणजे ती ना मोठी होती, त्या काय असतात ना लांब होती. पण त्यावेळेला ही या माणसांची मनं किती मोठी ना, तर ते म्हणाले की एवढं मोठं काय करायचं आहे, एकच दोनच खोल्या होत्या पण त्या जरा मोठ्या होत्या. मग त्यातली एक दुसरा सब इन्स्पेक्टर होते भीमराव पाटील म्हणून, त्या आता भीमराव पाटील मावशी आत्ता वारल्या त्या, तर त्यांना दिली की तुम्हाला नाही ना, मग तुम्ही पण. मग ते फॅमिली घेऊन आले. मग काही वर्षानंतर आईला मुंबईत घेऊन आले वडील,
त्यांना मग स्वतःची क्वार्टर मिळाली आणि मग आम्ही लॅमिन इथे मोहम्मद अली रोडला आम्ही तिथे राहायचो एका बिल्डिंगमध्ये. त्या बिल्डिंगमध्ये आमच्या शानबाग मावशी राहायच्या. सगळे गव्हर्नमेंटच्या क्वार्टर्समध्ये राहिलेले. मग तिकडनं शिफ्ट झाले घाटकोपरला, घाटकोपरवरून डिलाय रोडला. बदल्या जशा व्हायच्या तशा त्यांना क्वार्टर. मग आम्हाला इथे घर मिळालं डिलाय रोडला. आम्हाला ब्रिटिश क्वार्टर्स होते. ब्रिटिश क्वार्टर्स म्हणजे 3,500 square feet मुंबईमध्ये. म्हणजे तुला सांगू का, हॉलच इतका मोठा होता की तिथे आम्ही अंडरआर्म क्रिकेट खेळायचो. इतका मोठा हॉल होता. आणि शोकेशला सांभाळायला 2 फिल्डर असायचे की ती काच फुटू नये म्हणून. तर खूप मोठे मोठे क्वार्टर्स होते ब्रिटिशांचे त्यावेळेला. आता तर त्याचे डिवाईड करून त्यांनी अर्धे अर्धे केले, पण आम्ही त्यावेळेला त्या क्वार्टर्समध्ये राहिलो. मग त्याच्यानंतर वडिलांची ट्रान्सफर झाली दादरला. मग आम्ही डिलाय रोडनं दादरला गेलो. तिथे 2,000 square feetचं घर होतं. ताई म्हणाली आता कसं काय 2,000 square feetचं घर कसं छोट्या घरात राहणार. तर बाकीचे म्हणायचे अगं मुंबई 2,000 square feetमध्ये छोटं नाही आहे, पण आम्ही 3,500 square feetमध्ये म्हणजे इतक्या मोठ्या क्वार्टर. तर सवय मोठ्या मोठ्या घरांमध्ये राहायची होती. आणि नंतर ॲक्च्युली वडील जेव्हा रिटायर व्हायला आले ना, तेव्हा मग आम्ही शोधायला सुरुवात केली घरं शोधायची. आता काय करायचं घर शोधायचं. तेव्हा बघितलं तर 80-80 लाखाचे घरं. बरं, वडील रिटायर झाल्यानंतर त्यांच्याकडे जे प्रॉव्हिडंट फंड आणि त्याचे पैसे, असे पैसे फार आमच्या कोणाकडेच नव्हते. मी पण सिरियल करायचो. पूर्वीला सिरियल किती पैसे मिळायचे, फार पैसेही नाही मिळायचे सिरियल आम्ही जेव्हा करायचो तेव्हा. तर फार असं कोणाकडे पैसे साठवलेले नव्हते. पण घर घ्यायचं वडील रिटायर झाल्यानंतर सुद्धा आमच्याकडे घर नव्हतं. आणि मी आणि बाबांनी आम्ही असं ठरवलं होतं की आपण काही करून घर घ्यायचं. कारण ना इथं इकडनं नॉर्मली काय होतं, मुंबईतनं रिटायर झाले की लोक गावी जातात तिथे. पण आमचं तसं गावी काही घर नव्हतं. एक फक्त प्लॉट होता मम्माचा, तो 5,000 आला. वडिलांनी आजोबांना 5,000 रुपये मदत केली होती. तर आजोबा म्हणाले मी काही 5,000 रुपये परत करत नाही, मी त्याच्याऐवजी एक नॉमिनीचा प्लॉट आहे तो देतो. तर तो एक कुठेतरी नाशिकमध्ये प्लॉट होता, त्याची काय किंमत आहे मला माहिती. तर आम्ही ना पप्पांनी आणि मी आम्ही ठरवलं की आपण मुंबईमध्ये काही करून घर घ्यायचं. आणि तर आम्ही गोरेगावला साईबाबा कॉम्प्लेक्समध्ये एक मुचाला बिल्डर्सला जाऊन भेटलो. आणि तिथे 2.5-2.5 लाखाचे असे 2 1-bedroom 1-bedroomचे म्हणजे 2 जॉईंट केले की मग त्याचे 2 bedroomचा एक हॉल एक्स्ट्रा मिळतो. मग ते ती 1 bedroom होईल. आणि मग 1 bedroom आहे ही 1 bedroom म्हणजे 3. हां, कारण मी आई वडील आणि आम्ही एकत्रच राहायचं असं आमचं. आई म्हणाली गोरेगावला कोण येणार. मी नाही, मी दादरला राहणार. मला म्हटलं दादरला मम्मा खूप भाव आहे असं पण नाही. नाही माझे बरं गोरेगाव गाव वाटायचं त्यावेळेला की तिथे पाहुणे कसे येणार. एसटी बस कुठून सुटते, नाशिकवरनं सुटते. ती दादरला एसटी स्टँडला येते एशियाडच्या. तिकडनं माणूस गोरेगावला येणार, मुंबईत राहायचं कशाला. जर पाहुण्यांना राहायला घर नसेल, त्यांना उतरायला जागा नसेल, तर मग मुंबईत घर घेऊन उपयोग काय. मुंबईत राहायचं तर दादरमध्येच राहायचं हे तिचं म्हणणं. म्हटलं मम्मा दादरमध्ये शक्यच नाही घेणं घर. आणि मग आमचं असंच चाललं होतं. वडील रिटायर होऊन वर्षभर आम्ही दादरच्या क्वार्टर्समध्येच राहत होतो. आणि इकडे शिफ्ट व्हायला मम्मा तयारच नाही. गोरेगावला मी येणारच. मी जवळजवळ 150 घरं बघितली त्यावेळेला. की बरं घरं आवडायची, पण त्याची किंमत इतकी असायची की ती कशी भरायची याचाच प्रश्न व्हाय. लकीली माहीमला आमचं पप्पांचा एक सब इन्स्पेक्टर होता, तो घर विकून कोकणात जाणार होता. आणि त्याचं घर आम्हाला ते मिळालं. मग आम्ही गोरेगावचं ते विकलं आणि माहीमला घर गेलं. पण ते माहीमचं घर का होतं, त्याला NOC नव्हती, त्याला पाण्याचा इश्यू होता, त्याला लिफ्टचा इश्यू होता, त्या बिल्डिंगमध्ये विघ्न संतोषी लोक होते. आणि सारखं असं वाटायचं की आपण कॉम्प्रोमाइज करून इथे घर घेतलं आहे, पण त्या बिल्डिंगमध्ये माझ्या लेकीला खाली खेळायला मिळायचं नाही.
मग त्या लेकीला आम्ही घेऊन जायचो गाडीतनं स्टेट बँक कॉलनीमध्ये, माझी मावशी त्या गार्डनमध्ये, मग रोज संध्याकाळी त्यांच्या कॉलनीमध्ये. मग आपल्याला कधी असं घर मिळेल का की जिथे आपली कॉलनी असेल, आपले लोक असतील, चांगले लोक असतील? तिथे काही ज्या बिल्डिंगमधले लोक इतके खराब होते की म्हणजे मी वडील पोलीस खात्यात असून मी कधी पोलीस स्टेशनला गेलो नाही, पण त्यांच्यासाठी मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट्स केल्या आणि म्हटलं अरे आपण असं आयुष्य घालवणार का यांच्यामध्ये भांडण्यामध्ये. ते कधी माझ्या गाडीची काचच फोडे, तर कधी माझे ॲसिडच टाके त्या गाडीवर, कलरच खराब कर, खूप त्रास द्यायचं ते. बरं, असं ठरवलं होतं की आपण भांडायचं नाही, कारण आपल्याला ना तेवढा वेळ नाही आहे या लोकांशी भांडण्यामध्ये. तर मग दीपा काय करायची, जे कन्स्ट्रक्शन्स होतात ना तिथे जायची आणि घरं बघायची. म्हटलं दीपा अगं शक्य आहे का मुंबईमध्ये घर घेणं? म्हणजे ना मला असं वाटतं की इतका मोठा टास्क आहे ना तो, इतका मोठा टास्क आहे की इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर जे ना आमच्यासारखे जे लोक असतात ना, ज्यांना ना रक्तामध्ये धंदा नसतो. माझे वडील पोलीस खात्यात असून सुद्धा अगदी साधे जे वारकरी लोक असतात ना, साधे विठ्ठलाची भक्ती करतात आणि त्यांना तसं ते समाजकार्य करण्यात त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं. कधी करप्शन माहिती नाही, पैसा कमवणं माहिती नाही, किंवा छक्के पंजे माहिती नाही, आणि आपल्याला गुजराती, मारवाडी, सिंधी लोकांसारखं ना त्यांच्या रक्तामध्ये धंदा असतो, त्यांना पैसा कसा कमवायचा ते माहिती असतो. बरं, मी असं प्रोफेशन चूज केलं होतं की तो डोंबाऱ्याचा खेळ आहे आमचा, तो काम मिळालं मिळालं, नाही मिळालं मिळालं. बरं, हिंदीमध्ये वगैरे बऱ्यापैकी पैसे आहेत, पण मराठी इंडस्ट्रीमध्ये फार पैसे नाही आहेत. मराठी इंडस्ट्रीमध्ये टॅलेंट खूप आहे, मराठी इंडस्ट्रीमध्ये अतिशय ब्रिलियंट लोक आहेत जे हिंदीमध्ये गेल्यानंतर मग ते ना खूप आपण त्यांचं बघितलं आहे की मराठी लोक जेव्हा हिंदीत जातात तेव्हा त्यांना किती आपल्याला टॅलेंट दिसतं. पण मग घर 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 असं चाललं होतं. आणि आमच्याकडे ना माझा एक जुना फिल्म मेकर मित्र असा महेश पिळेकर, तो यायचा आणि मम्मा त्याला छान जेवायला वाढायची आणि हे करायचं आहे. आणि मी त्याच्याबरोबर काही ॲड्स केल्या होत्या, वर्षा उसगावकर आणि आमचं ते गाणं बर्ड फ्लूचं केलं होतं. निळूभाऊंबरोबर वगैरे आम्ही ॲड्स केल्या होत्या. तर एकदा महेश आला घरी आणि मला म्हणाला की मिलिंद, मुंबईमध्ये तुझ्या नावावर घर आहे का? म्हटलं नाही आहे, मी वडिलांच्या घरी राहतो. मग मी एक लिस्ट करतो आहे अशा कलाकारांची ज्यांना मुंबईमध्ये घर नाही आहे आणि जे 15 ते 20 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहेत. आणि महेशवर एक वेगळा एपिसोड आपण करता येईल, इतका तो वेगळा आणि ग्रेट माणूस आहे. कारण महेश तारे तारका त्यांनी केलं. हां, पण लोक त्याला मराठी तारका म्हणून ओळखतात, पण महेश म्हणजे तो युनिक आहे असा. म्हणजे आमचं जे लेटर होतं जे चीफ मिनिस्टरला दिलं होतं, त्या लेटरवर त्यावेळेच्या प्रेसिडेंट ऑफ इंडिया ज्या होत्या प्रतिभा पाटील, त्यांची सही होती हां की या कलाकारांना घरं देण्यात यावी. त्या कागदावर शरद पवारांची सही होती, नंतर त्या कागदावर अशोक चव्हाणांची सही होती, आर पाटलांची सही होती, आणि असे अनेक लोकांच्या सह्या होत्या. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, प्रतिभा पाटील यांच्या सह्या असल्यामुळे त्यावेळेच्या चीफ मिनिस्टरांनी आम्हाला ते घर सँक्शन केलं. आणि मी आणि दीपा ज्यावेळेला इथे आलो लोखंडवाला, मला नेहमी अंधेरीतच राहायचं होतं कारण सगळी इंडस्ट्री अंधेरीत आहे, सगळंच अंधेरीत आहे. म्हणजे इथे मी सिनेमा जेव्हा प्रोड्यूस केला ना, तेव्हा मी डबिंगला या इथे बाजूच्या गल्लीत जायचो, मी माझं बॅकग्राऊंड म्युझिकला तिकडच्या पुढच्या गल्लीत जायचो. अख्खा सिनेमा अंधेरीत बनू शकतो, अख्खा सगळंच अंधेरीत आहे. म्हणजे यशराज असू दे, बालाजी असू दे, सगळे अंधेरी. अंधेरी हे आपलं हॉलिवूड आहे, हॉलिवूड आहे आपल्या देशातला हॉलिवूड जर असेल तर ते आहे. आणि आम्ही इथेच यायचो ना दादरवरनं, म्हणजे मोटरसायकल होती तेव्हा मोटरसायकलनी यायचं. हो, अंधेरीतच. आता सध्या मी ठाण्यात राहतो तरी तू शूटिंग करायला अंधेरीतच आलेली. अंधेरी हे माहेर घर आहे आपलं, फिल्मशी कनेक्टेड आहे. सर ते ना ते सँक्शन झालं
आणि बरं सँक्शन झालं तरीसुद्धा 50-52 लाख रुपये असे उभे करायचे, तर ते पण पण असं वाटायचं की अरे हेच घर घ्यायला गेलं तर त्यावेळेला 80 लाख किंवा किंमत आहे, तर आपल्याला 50 लाखाला मिळत आहे, तर मग आपण प्रयत्न करू इकडनं करू. मग आपल्याकडे काय आहे, मग एक छोटीशी जागा आहे का तिथे पूर्वी घेतलेली, मग ते विकूया, हे करूया, असं करून करून मग बरं ते म्हाडाचं असल्यामुळे काय झालं की त्याला ना प्री सँक्शन लोन असतात म्हाडाचं, बिकॉज म्हाडाशी बऱ्याचशा बँकेशी टायअप होतं, तर लकीले सारस्वत बँकेचं टायअप होतं, तर सारस्वत बँकेने मला दिल मला म्हणाले की तुम्ही किती कलाकार आहात, म्हटलं आम्ही 14 कलाकारांना दिलेलं आहे, तर मग त्यांना पण लोन पाहिजे असेल तर तुम्ही सांगा. हो मी सांगितलं तर आमच्यापैकी जवळजवळ 8 का 9 लोकांनी त्यांच्याकडनं लोन घेतलं, तर ती बँकेचे मॅनेजरपासून सगळे आमच्याकडे यायला लागले की तर मला मिळालं. फक्त ते मिळाल्यानंतर आता EMI भरायचं, तू आता जे म्हणाल ना EMI भरायचं, मग पूर्वी कसं होतं की चालून जायचं की ठीक आहे दिले पैसे, नाही दिले. माझे तर खूप पैसे दिले नाही आहेत, अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये माझे इतके पैसे राहिलेले आहेत प्रोड्युसर EMI नाही लोकांकडे प्रोड्युसरांकडे पैसे राहिलेले. कारण फिल्मचं कसं होतं 3-4 टप्प्यामध्ये आम्हाला पैसे मिळतात, सुरुवातीला एक छोटी सायनिंग अमाऊंट देतात, म्हणजे त्याला अडकून ठेवलेलं की या कलाकाराला साईन केलं, आता तुम्ही हे 3 महिने आम्हाला द्यायचे, 2 महिने आम्हाला द्यायचे, मग साईन केलं की ते गायब व्हायचे, आणि त्याच्यानंतर मग ते सगळं जुळून 4-5 महिन्यांनी आल्यानंतर मग शूटिंग करत असताना मध्ये एक अमाऊंट द्यायचे, मग शूटिंग कम्प्लिशनच्या वेळेला एक अमाऊंट, आणि मग डबिंगला एक ठेवायचं, डबिंग झालं तर मला डबिंग नंतरची अमाऊंट कधी मिळालीच नाही बऱ्याच लोकांची जवळजवळ. मी एक नियम केला होता, म्हणजे आमच्याकडे अशी एक पद्धत आहे की डबिंगच्या आधी तुम्ही पैसे मागायचे, कारण डबिंग झालं की कलाकाराशी कलाकाराचा काही तसं संबंध राहत नाही, पण ते नाही बोलवलं समजा सगळ्याच कलाकारांना बोलवत नाही, मेन 2 कॅरेक्टरला बोलवलं तर बाकीचे जो 16-17 कॅरेक्टर्स असतात ॲक्टर्स असतात तर त्यांना ते बोलवत नाही प्रमोशनला, त्यामुळे त्यांना तशी काही गरज नसते, त्यामुळे बरेचसे लोक डबिंग नंतरचे पैसे प्रोड्युसर्स देत नाही, तोपर्यंत प्रोड्युसरलाही कळलेलं असतं की तो किती डुबलेला आहे, डायरेक्टरने किती त्याला फसवलेलं आहे, त्यांनी सांगितली ही अमाऊंट, आणि त्यामुळे तो ना बऱ्याचशा लोकांचे पैसे देत नाही. तर कलाकार काय करायचे, जे श्रूड कलाकार आहेत किंवा जे म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे, किंवा नाही गरज मलाही असायची, पण मी एक तो नियम केला होता डबिंगच्या आधी ते पैसे घ्यायचे नाही तर डबिंग करायचे, तू आधी डबिंग हे कर मग डबिंग कर. आणि त्यात मी बघितलं बरेचसे प्रोड्युसर्स जे खूप दीडशाने आहेत ते दुसऱ्याच कलाकाराकडनं डबिंग करून घ्यायचे, तू येऊच नको डबिंगला, तू पैसेच देत डबिंग आर्टिस्टला पैसे देऊन, पण आपल्याकडे इतके ब्रिलियंट डबिंग आर्टिस्ट आहे की कोणाचाही आवाज काढतात ते कळतही नाही. पण मी असा नियम केला होता की आपण आपलं पूर्ण काम संपवायचं शेवटपर्यंत, डबिंग पण संपवायचं, आणि फक्त एकदा मागायचं नाहीच, हा की इतके राहिलेले आहेत असं तेवढंच करायचं, त्याच्यानंतर आपण त्याला पैसे मागायचे नाही. कारण एक कसं होतं असं होतं की पैसे द्यायचेच नसतील तर तू माग किंवा नको मागू तो देणारच नाही, परत देणारा माणूस कधी कधी काय असतात खूप प्रोड्युसर्सना मानी असतात की मी देणारच होतो ना, मग अडून का ठेवलं मला, मग असं का केलं, मग माग. त्यामुळे मला ना त्यांना कुठेतरी मन दुखवायचं नव्हतं की कदाचित हा एक चांगला प्रोड्युसर जो देणारच असेल आणि आपण त्याला पैशासाठी त्रास, म्हणून मी तो पैशाचा विषय काढायचा नाही. आणि तर बऱ्याचशा वेळेला बुडवायचंच की मागत नाही, बरेचसे म्हणायचे अरे याला काय गरज आहे हा तर श्रीमंत आहे, पर मी ना श्रीमंत दिसतो असं मला वाटतं, मी खूप श्रीमंत दिसतो, माझ्या पाकिटात आज 1.5 वर्ष माझ्या पाकिटात पैसेच नसतात, मी कॅश कॅरीच करत नाही, पैसे नसतात असं म्हणजे काय बरं, हां आणि 2 वर्ष तर आपण घरातच होतो त्यामुळे ते बाहेर जाणं बंद होतं, हां तर बघ मला माझ्या गरजा पण कमी आहेत, फार कमी आहेत आयुष्यामध्ये, मी दारू पित नाही, सिगरेट पित नाही, किंवा गोड तर खातच नाही, एक दारूवर एवढं ऑब्जेक्शन नाही जितकं माझं गोडवर ऑब्जेक्शन आहे, की गोड हे अतिशय
म्हणायचं की जगातली कोणती गोष्ट नाहीशी करा, तुम्ही गोड नाहीसं करा. हा म्हणजे नाहीसं असं नाही करणार, ते हानिकारक आहे. ॲक्च्युली काय, ज्यांना शुगर नाही, डायबिटीज नाही, त्यांनी खावं. बरं, ज्यांचं वजन आटोक्यात आहे त्यांनी खावं. ज्यांना माहिती आहे की आपण ते एक्स्ट्रा बॅगेजेस घेऊन जातोय, त्यांनी मग कुठेतरी स्वतःला कंट्रोल करावं असं मला. कारण गोड इज नॉट व्हेरी हेल्दी, इट इज डेंजरस टू युअर हेल्थ. शुगर इज नॉट गुड. आणि ही जी मॅन्युफॅक्चर्ड शुगर आहे, जी फॅक्टरीमध्ये बनवली जाते, त्या फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती डेंजरस पद्धतीने ती बनवली जाते. इट्स अ व्हेरी डेंजरस प्रोसेस. साखर बन, गुळ इज अ गुड फॉर्म. तुम्ही गुळ खाऊ शकता, ऑर्गॅनिक गुळ जो आहे तो, काळा गुळ, तो दॅट इज व्हेरी हेल्दी असं म्हणतात. तुम्ही मी तेही नाही खात, गुळ पण नाही खात, पण आपल्याकडे ऑल्टरनेटिव खूप आहेत गोडचे. पण हेच एनर्जी, काय म्हणतात, बिहाइंड युअर एनर्जी, हे सिक्रेट असावं. नाही कंट्रोल स्वतःला खाण्याचं तर कंट्रोल असं नाही, मी खातो जेवतो. एनर्जीचं ना वेगळं आहे कारण. तू आता हे घरापेक्षाही चाललं ना आपण तिथे जाऊया. असं मला हे विचारायचं की फायनली जेव्हा किल्ली हातात आली की मिलिंद ही तुझ्या घराची चावी, काय त्यावेळेस काय वातावरण होतं? खरं सांगू का, माझ्यापेक्षा ना मला वाईट वाटत होतं की किल्ली जेव्हा माझ्या हातात आली ना तेव्हा आई नव्हती. आई नसल्यामुळे मला ना त्याची काही फारशी, पण माझ्या बायकोसाठी खूप मोठं होतं. तिच्यासाठी तिचं जे स्वप्न होतं की त्या जागेतनं बाहेर पडायचं, जी जागा ना, जी वास्तू फार त्रासदायक होती, ती सगळ्यांनाच त्रासदायक होती. म्हणजे आई आजारी होती, माहींला लिफ्ट बंद असायची, तर तिला कधी कधी 7व्या माळ्यावर आम्ही राहायचो, तर 6व्या माळ्यावर राहायचो, मी विसरलो, इथे 7व्या माळ्याला, तिथे 6व्या माळ्यावर राहायचो. तर त्या 6व्या माळ्यावर तिला तर ती खुर्चीत बसून 2-3 माणसांनी असं धरून वरती आणलेलं आहे. आणि खूप भांडणं झाली आहे तिथे, आम्ही कोणाशी वाद घालायचं नाही, पण लोक खोड्या काढायचे तिथे. तर तिच्यासाठी हे स्वप्न खूप मोठं स्वप्न होतं. आणि काय होतं की मला वडील दादर पोलीस स्टेशनला होते, माहीमला होते, वडील विलेपार्ल्याला होते, त्या एरियामध्ये वडिलांना सगळ्या ओळखी होत्या. तर मी जेव्हा वडिलांना म्हटलं की अंधेरीत आपण शिफ्ट होऊया, तर ते म्हणाले हां चालेल. आणि तुला सांगू का, मला ती एक काळजी होती की अंधेरीसारख्या ठिकाणी, म्हणजे मी आपल्याकडे खूप कल्चरल डिफरन्सेस आहेत. म्हणजे जर तुम्ही गिरगावात गेला, आता नाही पण पूर्वी जर गिरगावात गेला तर मराठी सगळं वातावरण असतं. हल्ली तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेव्हा लोखंडवालामध्ये एंट्री घेता, लोखंडवाला, अंधेरी लोखंडवाला, किंवा तुम्ही बँड्राला बँड स्टँडच्या, ते रस्तेच वेगळे होऊन जातात. नाही, ते सगळं ती माणसं वेगळी, तो कल्चर वेगळा, ते सगळं वेगळं. तिथे तुम्हाला असं मराठी पण तुम्हाला सापडणार नाही, जे अजूनही दादरमध्ये, तुम्ही दादरपेक्षा तुम्ही शिवाजी पार्कात गेले ना, तर मराठी माणसं तर आमचं पार्क, आमचं शिवाजी पार्क. हां, करे म्हणजे तू सीमाला भेटल्यानंतर ते सीमा काळा चौकी, तिचं जे काळा चौकीचा किंवा परळ, आणि हा जो लालबाग वसईला जे लोक राहतात, रुपाली भोसले, आमचं विरार, तर ना तसं मलबार हिल, बँड्रा बँड स्टँड, लोखंडवाला, हे आपलं मराठी असं नाही आहे. तर त्यामुळे मला ती काळजी होती की पप्पा इथे शिफ्ट झाल्यानंतर त्यांना करमेल का, की ते लोनली फील. बरं, मम्मा नसताना मला खूप काळजी वाटायची की पप्पांना कसं फील होईल इथे. पण आहे, घर आहे ना, बघू आपण. शिफ्ट होऊन नाही वाटलं तर आपण माहीमला जाऊन राहूया, असं ते आमचं चाललं होतं. पप्पा इथे शिफ्ट झाल्यानंतर सगळ्यात जास्ती आणि सगळ्यात कम्फर्टेबल आणि पप्पा जे रुळलं असेल कोणी इथे, तर पप्पा. आणि ते माझ्यासाठी म्हणजे सगळं सुख, हां, की ते इथे रुळले. ते आज या बिल्डिंग 140-160 फ्लॅट्स आहेत त्या याच्या अख्ख्या या कॉम्प्लेक्समध्ये, या दोन विंग्समध्ये त्याचे ते सेक्रेटरी आहेत. आज 12 वर्ष ते सेक्रेटरी आहेत, बिनविरोध निवडून येतात. आणि ते प्रामाणिक, ते जे पोलीस खात्यात त्यांनी प्रामाणिक काम केलं होतं, तसं प्रामाणिक काम ते इथेही करतात. पण कसं आहे, आपण म्हणजे माझं असं स्वप्न आहे की माझं घर असं असावं किंवा माझं घर तसं असं, आपण खूप आधीपासून स्वप्न बघतो की मी माझ्या घरात गेला तर मी ही गोष्ट नक्की ठेवेन, किंवा मी माझ्या घरात ही वस्तू कुठूनही आणेन पण आणेन.
एक असं होतं का की माझं घर असेल तर मी एखादी अशी गोष्ट केली आणि ती पूर्ण झाली? ऍक्च्युली खरं सांगू का, माझं हे मुंबईमध्ये घर असावं हेच होतं. हां, म्हणजे जिथे ना रात्री थकून आल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये शांत झोपता यावं, सकाळी फ्रेश होता यावं. मुंबईला ना मला असं वाटतं की पिजन होल्स आहेत. माझं स्वप्न कसं आहे की मला वरांडा पाहिजे, मला तुळशी वृंदावन पाहिजे, मला ती अंगणातली फुलं तोडून मग ती देवाला, किंवा ती तोडून पण नाही, तिची सडा पडलेला असतो ते वेचून आपण देवाला व्हायची, किंवा नदी असावी, पार असावा, अंगण असावं, आणि आपल्याला छान कॉन्सेप्टच वेगळा आहे. कॉन्सेप्ट मला या ना अशा व्हर्टिकल घरांमध्ये ना मला फार हे नाही जे असे असे वाढलेले. पूर्वी बघ ना, घरं असायची ना ते एक गावामध्ये गाव असायचं नदीच्या बाजूला, ते प्रत्येक जण आपापलं घर बांधायचं, आपापल्या परीने बांधायचं, जेवढी गरज आहे तेवढंच बांधायचं, आणि एक गाव तयार व्हायचं. आता हे बिल्डर लॉबी जी आहे ती इतकी ब्रिलियंट आहे की त्यांनी अशी छोटीशी जागा जिथे दोन घरच, दोन कुटुंब राहतील, तिथे त्यांनी 200 कुटुंबाची सोय करून ठेवली आहे. आणि पर स्क्वेअर फीट, म्हणजे जर तुमच्या घरामध्ये कबूतर हे केलेलं असेल तर तो कितीतरी हजार स्क्वेअर फीटच्या याच्यामध्ये त्याचं त्या कबुतराचं घर असतं. ते इतकं इतकं एक्सपेन्सिव्ह झालं आहे, म्हणजे स्क्वेअर फीटनी मोजलं जातं. सो मला ना या सगळ्या गोष्टीचा तिटकार आहे. मला घर घेऊ शकत नाही आपण मुंबईमध्ये. त्याचं तर माझं नशिबानी झालं, महेश टिळेकरमुळे झालं, किंवा आणखीन जे इतकी वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये होतो, 30-33 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये होतो म्हणून कलाकार कोट्यामध्ये मला मिळालं. किंवा तुला खरं सांगू का, ज्या ज्या प्रोड्युसरांना मला पैसे देता आले नाही, दिले नाहीत नाही, देता आले नाही, आणि मी त्यांच्याकडे मागितले नाही, कदाचित त्यांच्या ना दुआ असतील, त्यांची दुआ असतील. कारण तीन प्रोड्युसर्स असे होते, एक तर 6 वर्षानंतर माझ्याकडे आला होता, मला म्हणाले की चल जरा आपण भेट, म्हटलं सर आज नाही हो, नाही 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 बरं. मनात होतं की अरे या माणसाने मला पैसे दिले नाही, बरं 2 सिनेमांचे पैसे दिले नाहीत, आता पण नाही नाही मला खूप महत्त्वाचं काम आहे, तू आपण रात्री जेवायला भेटतोय बांद्राला एक हॉटेल आहे तिथे. मी दीपाला म्हटलं आता त्यांनी जेवायला बोलवलं आहे काय करू, मी जेवणार वगैरे नाही, मी भेटतो आणि मी पटकन येईन असं बसला बसला मग मी जेवलो. नाही नाही आज जेवायचं आहे असं जेवण जेवू घातलं त्यांनी मला, आणि मला त्यांनी चेक दिला. मला म्हणाले सॉरी 7 वर्षांनी तुला चेक देतो, पण नव्हतेच रे, आलेच नाहीत, आणि तो सिनेमा विकलाच गेला नाही, बरं त्याचं इतकं नुकसान झालं असं झालं, तुला आत्ता आले त्याचे राईट्स विकले आणि आता त्याचे पैसे आले. बायको म्हणाली पहिले जाऊन त्या मिलिंदचे पैसे देऊन या. पण EMI चं काय, म्हणजे किती प्रेशर आत्ताही आहे तेवढंच की जे तेव्हा होतं? बरं, ते हे तू असा प्रश्न विचारलाय की त्याच्यानी खरंच प्रेशर आहे. तर आपण कॉफी, तू कॉफी घेणार आहे का? मी चांगली कॉफी बनवतो, मी बनवतो, मला गोड लागते थोडीशी, चालेल, माझं काही प्रॉब्लेम नाही. तू गोड, मी साखर टाकून देईन. मी त्यांचा जेव्हाही इंटरव्ह्यू येतो हा प्रश्न, कोणतेही इंटरव्ह्यू द्यायचे त्यांचे बघा माझे, त्यांना गोडवर एखादा माझा प्रश्न असतो. हो मी खात नाही, पण मी कोणाला थांबवत नाही की आणि म्हणजे माझ्या घरात साखरच नाही असं नाही आहे, साखर असते. माझे वडील साखर खातात, कमी केली त्यांनी, पण ते खातात. दीपा साखर, दीपा आता गुळ खाते, म्हणजे माझ्यामुळे ते थोडंसं बदल होतं, पण साखर असते, साखर आहे. तुला साखरेची छान कॉफी करून देतो, आणि कॉफी करता करता हा जो प्रेशरवाला प्रश्न आहे त्याचं उत्तर देतो. नाही, मी अजिबात सेटल वगैरे नाही आहे, माझा डोंबाराचा खेळ चालू आहे. आता तर उलट
मला टेन्शन आहे की मी इकडनं आता ठाण्यात शूटिंग करतोय, ठाण्यात चालू आहे, म्हणजे माझा खेळ जो आहे ना तो चालू आहे. आणि कुठलाही कलाकार कधी सेटल होतच नाही. माझं एकच आहे की मला वटवृक्षासारखं वडिलांचा आधार आहे. बाकीच्या कलाकारांना ज्यांना असा आधार नाही आहे त्यांचे हाल मी बघतो, कारण दिस इंडस्ट्री इज नॉट अ व्हेरी इझी इंडस्ट्री, फ्रिजाईल आहे. तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळालं तरीसुद्धा तुम्हाला काम मिळेलच असं काही नाही. तुम्ही कष्ट करून काम केलं तरी त्याचे पैसे मिळतील याची गॅरंटी नाही. आज मिळाले तर सातत्याने ते EMI जे भरायला पैसे मिळतीलच असं काय नाही आहे. म्हणजे या लॉकडाऊनमध्ये तर सगळे कलाकार घरात होते आणि सगळ्यांचे EMI चालू होते. आमचे तर काही कलाकार आहेत त्यांनी साईड बिझनेस म्हणून हॉटेल टाकलं होतं. हॉटेल टाकलं लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद झालं, पण ओव्हरहेड चालूच ना. लॉकडाऊनमध्ये ते घरात आहे, प्रोड्युसरांनी पैसे दिलेले नाही, काम नाही, आणि 1-1.5 लाख रुपये तर ते भरायचे. शेवटी हॉटेल बंद करावं लागलं. असे असंख्य कलाकार त्यांचे धंदे बंद. तर मी तर मगाशीच म्हटलं ना की मी नशीब घेऊन आलो आहे की मला असे वडील आहेत की ज्यांचा मला आधार आहे आणि या सगळ्यांचं प्रेम आहे. नाही ते घर कुठे आहे माझं झालंय, ते अंगण, ते तुळशी वृंदावन. मला आणि वडिलांना आम्ही आजच पप्पांना मी म्हटलं, आपण ते बघत होतो व्हर्टिकल फार्मिंगचं पॉली हाऊसमध्ये. आत्ता आजच मी आणि पप्पा जेवत होतो ना, तर जेवत असताना TV आम्ही तो बघत होतो. एक छानसं त्यांनी कमी जागेमध्ये जास्ती उत्पन्न शेतकरी कसा काढू शकतो. आमचे आता दोघांचे तेच स्वप्न आहेत. आम्ही दोघेही तेही रिटायर झाले नाही, त्यांनी रिटायरिंग केलं, टायर बदलले आणि ते अजूनही काम बरं. आता मीटिंगला चालले ते, त्यांची सकाळची आज जी मीटिंग होती. या बिल्डिंगचे सेक्रेटरी आहेत ते, पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. सो माझ्यापेक्षा जास्ती दुप्पट काम करत होते. आता आमच्या सेटवर पण ही नवीन पिढी आहे ना ती अफलातून आहे. पण आता मी समजा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारला की या घरातली अशी एखादी गोष्ट, एखादी सवय, एखादी वस्तू जी कधीच कुठे जाऊ नये असं वाटत असेल की नाही ही माझ्यापर्यंत शेवटपर्यंत राहिली पाहिजे, ही वस्तू किंवा ही आठवण किंवा ही गोष्ट, ती कोणती असेल? नाही माझ्यासाठी आणि पप्पांसाठी आईचा पप्पांच्या बेडरूममध्ये जो फोटो आहे, आमची सुरुवात सकाळची किंवा आम्ही घराच्या बाहेर जाताना तिच्याकडे बघतो, ती नाही आहे त्याची आम्हाला जाणीव असते, पण असंही कुठेतरी मनात वाटतं की ती आहे म्हणून आम्ही आहोत. ती फिजिकली जरी नसली तरी मनाने ती तिथे आहे, ती आमच्यामध्येच आहे. तिच्या आशीर्वादाने जे काही आपण म्हणतो ना की जे काही चांगलं होतं आहे आयुष्यामध्ये किंवा जे काही संकटं जी आपल्यावर येत नाही तर ती कुठेतरी ते सांभाळत असते ते सगळं. आय थिंक हे घर इथे ना स्वामी समर्थांचं मंदिर आहे, याला स्वामी समर्थ नगरच म्हणतात. तर कुठेतरी डेस्टिनी बघा ना, म्हणजे ती गेली आणि त्याच्या लगेच हे घर आम्ही इथे आलो. तर ते कुठेतरी तिचेच आशीर्वाद आहे किंवा ती आहेच इथे. त्या घरामध्ये तिचा वास, तिची जी शांतता जी आहे, समृद्धी आहे किंवा तिचा आशीर्वाद आहे, ते आम्हाला सदैव या घरामध्ये असू दे. असंच आनंदी प्रसन्न वातावरण या घरामध्ये असू दे असंच वाटतं. ही एक महत्त्वाची गोष्ट या घरात असेल तर त्या घराला घर पण येतं, नाही तर वस्तू काय या सगळ्या इट्स ऑल मटेरियल थिंग सगळ्या, त्याला काही अर्थ नसतो या सगळ्या वस्तूंना. पण माणसांनी घर होतं बनतं, तर माणसं जर सुखी आनंदी एकमेकांवर तसंच जीव लावणारी प्रेम करणारी असतील तर त्याला घर पण असतं आणि तेच घरात असावं, प्रत्येकाच्या असावं मला असं. किती छान. पण मी त्यांना विचारलं की त्यांचं ठाण्यात पण एक घर आहे आणि तुम्हाला विचारलं की मी कोणत्या घरी करू, ते मला त्यांनी सांगितलं की तू अंधेरीतल्याच घरात हे घर आहे, इथे घर आहे, इथे आम्ही एकत्र आहोत. ते कसं, ते आमचं ट्रान्झिट होम जे म्हणतात ना, म्हणजे एक कारगिलला गेलेला माणूस त्या बॅरिकेड्समध्ये आपण त्याला घर नाही म्हणत तिथे, तर
मी दीपाला म्हटलं की आपलं ठाण्यात सोडायचं असेल ना तर अर्ध्या पाऊण तासात सगळं बोऱ्या बिस्तरा बांधून जे आता नाही तिने वाढवलंय ते काय बायका हे करत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की हा डोंबाराचा खेळ आहे. पूर्वी जसे एक यात्रा संपली की तंबू आपला बांधायचा आणि दुसऱ्या यात्रेला जायचं, तसंच आहे. ठाणा इज लाईक दॅट. खूप छान आहे ठाणं, सगळं छान आहे, पण इथे घर आहे, कारण इथे पप्पा आहे, घर आहे. खूप मस्त. आता माझा एक फार शेवटचा प्रश्न मला बाबांसाठी असेल की मिलिंद खूप लाडावलं तुम्ही त्यांना, खूप लाड म्हणजे मी आल्यापासूनच बघते म्हणजे बायको करू दे, आई करू दे, तुम्ही करू दे. एक गोष्ट मिलिंदच्या आयुष्यात घडावी, खूप एका वडिलांची इच्छा असते की माझ्या मुलाच्या आयुष्यात असं घडावं किंवा तसं घडावं, मग तो खुश होईल, तो अजून खुश होईल जर तो दाखवत नसेल की ही गोष्ट त्याच्याकडे नाही येईल. ते नाही तरी सुद्धा हे बघा, मागच्या वर्षी पण आणि या वर्षी पण. आणि एक तर मी स्टारच्या इव्हेंटच्या वेळेला मला मिळालं आणि एक घरी येऊन पप्पांनी रिसीव्ह केलं, म्हणजे सगळं ते माझ्यासाठी मोठं अवॉर्ड होतं. म्हणजे माझं अवॉर्ड तू पप्पांना दिलं आणि त्यांनी ते रिसीव्ह केलं, याच्यासारखं मोठं अवॉर्ड असूच शकत नाही. खूप छान. आणि खरंच घर असं म्हणतात, मी म्हणजे सर अगदीच राईट बोलले की मटेरियलिस्टिक गोष्टी बऱ्याच ठेवल्याने ते घर होत नाही. इतकी छान माणसं असेल जे आपल्याला समजून घेतील. बाहेरून थकून आल्यावर आपण त्यांच्याजवळ जेव्हा मन मोकळं करतो किंवा डायनिंग टेबलवर किंवा खाली बसून आपण जेव्हा एकत्र जेवतो, मग ते 1 RKचं घर असो किंवा मग ते 3-4 BHKचं घर असतो, घरात माणसं पाहिजेत आणि ती आपली पाहिजेत आणि जेवताना कोणतरी सोबत पाहिजे जेणेकरून दिवसभराचा जो थकवा असतो तो आपला दूर होतो. आणि म्हणूनच हा सेगमेंट खरं तर सुरू केलेला की माझ्या घराची गोष्ट. प्रत्येकाच्या घराची एक गोष्ट असते, सेलिब्रिटींच्या घराची गोष्ट ते कोणाला सांगणार. इतका स्ट्रगल आहे EMI मिळवण्यासाठी, किंवा जे काही मी आधी बोलले की अजूनही स्ट्रगल चालू आहे की आत्ता सिरियल बंद झाली तर मी EMI कुठून भरू, हा एक स्ट्रगल असतोच ना. म्हणूनच हा सेगमेंट सुरू केला आहे आणि म्हणूनच पहिली निवड तुमची केली की आपण एक फोन लावूया, बघूया काय बोलतायत. आणि विदाउट सेकंड थॉट तुम्ही हो बोलला, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि इतकं छान ग्रीट केलं, इतकं प्रत्येक मेसेजला इतका छान रिस्पॉन्स दिला, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा असाच एक सेगमेंट घेऊन मी तुमच्या भेटीला नक्की येईल, तेव्हाही तुम्ही इतका छान रिस्पॉन्स द्याल असं मला वाटतं. हा व्हिडिओ मी इथे संपवते, कारण बऱ्याच गप्पा झाल्या, बरंच तुमच्याबद्दल मी समजून घेतलं. म्हणजे मला असं वाटतं की रिपोर्टर म्हणून मला खूप शिकायचं असतं, खूप मला प्रत्येक व्यक्तीला जेव्हा भेटतात त्याच्या मागे माझा एक स्वार्थ असतो, एक छुपा स्वार्थ म्हणतात ना की मला चल मला काहीतरी शिकायला मिळेल. त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू केल्यानंतर प्रत्येक वेळेला काहीतरी पॉझिटिव्ह मी घरी घेऊन जाते, म्हणून मला खूप आवडतं गप्पा मारायला. नेक्स्ट जोही एपिसोड असेल मी तुम्हाला नक्की कळवेल. तुम्हाला कोणत्या कलाकाराच्या घराची गोष्ट ऐकायला आवडेल हे आम्हाला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता घेते तुमचा निरोप. बाय बाय.